चंद्रानं काही खाल्लं? हा खाल्लं. कसा आहे? ठीक आहे. म्हणजे हित काय घडलं ते सांगितलं नाही ना हो त्याला? नाही, आता त्यांना विचारलं, सांगावंच लागलं. पण जे सांगायला पाहिजे तेच सांगितलं. काळजीचं काय विकार नाही. येताना गावकरी भेटले होते. काय म्हणले? काय म्हणणार आहे, चंद्राला अटक झाली म्हणून चिडलेले असणार आहे. हो, फकस्त तुमचा आदेश नाही म्हणून गप बसले. नाही तर चंद्राला सोडवायला स्वतः चालले होते. आमच्या मुलाला सोडवायला आम्ही कायदा हातात घेतला तर लोकांचा न्याय संस्थेवरचा विश्वास उडेल. चंद्राला आम्ही कवी बाहेर काढू शकतो. पण आता जे काय व्हायचं असेल ते कायद्याने होईल. दादा, हे समजलं खरंय, पण समोरच्याने कायद्याने वागलं पाहिजे ना. समोरच्यानं कमरेचं सोडून डोक्याला बांधलं म्हणून आपण तसं करायचं नसतंय. आपण मर्यादा पाळली तर गावकरी मर्यादा पाळतील. ते काय नाही, चंद्राच्या बाबतीत जे काय व्हायचं ते कायद्यानंच होणार. दादा, हे तुमचं विचार कुणाला पटू नाही तर न पटू, मला एकदम पटले बघा. बरोबर हो, नेहमी असं धाकधा पटशा करून नसतं होत का? हा, कधी कधी समोरच्याला समजून बी घ्यावं लागतं. म्हणजे जसं तुम्ही मला समजून घेतलं. चंद्राला सोडवणं आता फक्त तुमची एकट्याची जिम्मेदारी नाही, माझी बी आहे. का काय त्याचा मी? तुम्ही म्हणतो ना की बाबा कायदा हातात नाही घ्यायचा, ठीक आहे ना. मग पण आपण शांततेच्या मार्गानं, लोकशाही मार्गानं या गोष्टीचा निषेध तर करू शकतो की नाही? ठरलं, त्या लोकांनं बऱ्या बोलानं चंद्राला सोडलं तर ठीक आहे, नाही तर मी स्वतः उपोषणाला बसन. माझा चंद्रा जवळ बाहेर येत नाही ना, तोवर अन्नाचा एक घास घेणार नाही मी. तुझ्यावर तशी येळ येऊ देणार नाही. आमचा कायद्यावरती विश्वास आहे.